जाऊन दे प्रॅक्टिकल होईल बघा. तर मंदरू संघाकडून सलामीची जोडी अनिल मासी आहे बिग बुल ऑफ मंदरूळ आणि दुसरा फलंदाज आहे रोशन मोरिये. अनिल मासीचा जर उल्लेख केला तर एक राजापूर टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव, एक अष्टपैलू खेळाडू, आपण अनेक टुर्नामेंटमध्ये त्याला पाहिलंय. राजापूर चॅम्पियन ट्रॉफी पहिल्या सीझनमध्ये तो उत्कृष्ट फलंदाज होता पहिल्या सीझनचा, त्यानंतर दुसऱ्या या तिसऱ्या सीझनमध्ये सुद्धा तो उत्कृष्ट फलंदाज होता. असाच हा फलंदाज आत्ता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्याच्या समोर असेल महेश गोटम. आतापर्यंतचे जर आपण सामने पाहिले, दोन्ही संघाचे तीन तीन सामने झालेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी खूप सुंदर कामगिरी केलेली आहे. अतिशय चांगलं योगदान या सर्व खेळाडूंनी दिलं आणि आपल्या संघाला सेमी फायनल सारख्या एका मोठ्या सामन्यामध्ये स्वतःला आणलंय आणि फक्त एक पाऊल दूर आहे. हॅलो, तर महेश गोटम स्वतःचा संघासाठी पहिलं षटक घेऊन दाखल झालाय. चार षटकांचा हा सामना असेल, दुसरा सेमी फायनल सामना सुरू होतोय. महेश गोटम पहिलं षटक घेऊन हातीवल्या संघातर्फे आणि सामना करेल तो अनिल. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू पॉइंटच्या दिशेला ढकलला, प्रितेश शिंदे चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न, अनिकेत भामतकडे चेंडू जातोय आणि सुंदर थ्रो केला जातोय तो अनिकेत कडून. पहिल्या चेंडूवरती मात्र दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात त्या अनिल मासियाकडून. महेश रोशन धन्यवाद कैलास नवाळे यांचा मी निश्चित चांगला एक उल्लेख करेन. अतिशय चांगली ती सेवा आम्हाला मंडळासाठी करतायत. बाउंड्री लाईन वरती वरून चेंडू आणायचे असतील, थोडी जेवणाची सोय करायची असेल, पाण्याची सोय करायची असेल, अगदी पिचचा सुद्धा त्यांनी पहा सकाळपासून चांगला त्याची जबाबदारी घेतलीय. पिचला कुठे खड्डे पडलेत का त्यांनी पाहिलेत, थोडस पाणी वगैरे आणून त्याच्यावरती मारलंय. खूप चांगली सेवा त्याने आतापर्यंत केली आहे. तर हा चेंडू पाहतोय आपण, या चेंडूवरती एक धाव मिळते मंदरू संघाला अनिल याला. तर महेश गोटम चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. तर या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय सचिन पुजारे साहेब यांचा मी निश्चितच उल्लेख करेन. थोडेसे ते आजारी आहेत, मुंबईला घरी बसून सुद्धा ते मंडळाला खूप खूप सारं सहकार्य करतायत. हे ग्राउंड असेल त्याच्यासाठी त्यांची पडद्यामागची मेहनत खूप आहे आणि मंडळाला सुद्धा त्यांनी खूप खूप सहकार्य केलंय. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. निश्चितच आणि देवाजवळ प्रार्थना करतो की तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल आणि पुन्हा आम्हाला ऑन द फील्ड या ठिकाणी दिसाल. तर पुढील चेंडू येतोय महेश गोटम याचा, एलबीडब्ल्यू साठी अपील केलं जात आहे किरण भामत याच्याकडून, मात्र चेंडू जातोय निर्धाव. सुंदर षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय ते महेश गोटम याच्याकडून. तर पुन्हा एकदा आणि
पुन्हा एकदा हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. लेग साईडच्या दिशेला दोन धावेचा प्रयत्न होता, मात्र एका धावेवरती समाधान मानलंय ते किरण सॉरी अनिलने. अतिशय सुंदर हा चेंडू ब्लॉक होल मध्ये हा चेंडू होता आणि या चेंडूवरती सुद्धा एक धाव घेतली जाते. सुंदर गोलंदाजी अप्रथम षटकाचं सांगत होतंय महेश गोट्टम. खूप सुंदर गोलंदाजी करतोय तो पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती मंदरूळ संघाची बिनबाद 6. चांगला रोखलंय या पहिल्या षटकामध्ये तरी महेश याने. तर आता मात्र आपण पाहणार आहोत की दुसरं षटक घेऊन कोण येतोय. स्वतः कर्णधार किरण येतोय का अजून काही सरप्राईज निर्णय तो घेईल का या महत्वाच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. थोडीशी टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळते. तर पुन्हा दाखल झालाय तो किरण भामत. स्वतः संघाचा कर्णधार आतापर्यंतच्या या सर्व टूर्नामेंटमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली. हातिवले संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवण्यामध्ये निश्चितच या खेळाडूचा मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे एक सिंहाचा वाटा असेल तो रुपेश भाने या खेळाडूचा. अतिशय सुंदर फलंदाजीसुद्धा या फलंदाजांनी केली आहे आणि आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलंय. तसेच प्रितेश शिंदे हा सुद्धा अतिशय उत्कृष्ट खेळ आतापर्यंत त्याने केलेला आहे. तर आपण पुन्हा जातोय लाईव्ह सामन्यामध्ये. किरण बामध्ये जर सामना करेल तो पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. अनिकेत चेंडूवरती येईपर्यंत एक धाव वसूल केली जाते. पहिल्या चेंडूवरती एक धाव काहीशा संत गतीने आणि संत गतीने चालू असलेला सामना मंदरूळ संघाकडून. अनिल मासे याच्या खांद्यावरती सर्वात मोठी जबाबदारी असेल कारण हा आक्रमण करणारा फलंदाज आहे. प्रसाद सारखा फलंदाजही अजून त्यांचा येणे बाकी आहे जो फिनिशरच्या भूमिकेमध्ये मला वाटतं त्यांनी ठेवलाय. तर परत एकदा किरण अनिलसाठी. फा काय चेंडू होता, थोडा पुढे येऊन त्याला फटकवायचा होता. माझ्या त्या ठिकाणी बघा प्रतीक धावडे सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आणि चांगला हा या क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न होता. एकाच धावेवरती त्यांनी समाधान मानलंय आणि आता मात्र स्ट्राईकवरती येतोय तो रोशन. गोलंदाजी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने केली जाते. अचूक लय त्यांना सापडलेली दिसते. तर पुढील चेंडू येतोय रोशन याच्यासाठी. आता मात्र चांगला फटका आहे कार्पेटच्या सहाय्याने हा जातोय. त्या ठिकाणी महेश गोट्टम स्वतः चेंडू अडवत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, सगळ्या क्षेत्ररक्षकांची सुद्धा गोलंदाजांना चांगली साथ मिळते. थोड्याशा संतगतीने चालू असलेला हा सामना. आतापर्यंत धावा पोहोचल्या त्या 9. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना मंदरूळ संघ थोडासा कुठेतरी आता त्यांना वेग वाढवावा लागेल. मात्र गोलंदाजी सुद्धा तितकी सुंदर आहे. आता मात्र उंच झेल आहे शेलखाली. नाही नाही, थोडासा कुठेतरी नैसर्गिक अडथळा आला त्या ठिकाणी. प्रितेश शिंदे कुठेतरी थोडासा धडपडताना आपल्याला दिसतोय. मात्र खरंच एक नशीब आणि नशिबाची साथ मिळते ती अनिल मासिये याला. निश्चितच या ठिकाणी तो बाद होऊ शकला असता, मात्र थोडासा तो बांधावरती अडखळला आणि खाली पडल्यामुळे हा जेल जमिनीला दान होतो. या चेंडूवरती एक धाव मिळते. कृपया जर इजा झाली असेल तर सांगा, म्हणजे मेडिकल किट पाठवता येईल. ओके धन्यवाद. तर सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना किरण याचं आतापर्यंत प्रत्येक चेंडू मागे एक धाव त्याने दिले. एकूण 4 चेंडू मागे 4 धाव आतापर्यंत त्याने खर्ची केल्यात. तर रोशन पुलटा चेंडू उंच पटका आहे. सूरज धालवरकर आहे जेल खाली आणि काय जेल सोडलाय. अतिशय सोपा आणि साधा जेल या महत्वाच्या मोठ्या सामन्यामध्ये मात्र त्याने खूप थोडीशी मिस बिल्डिंग केली. ठीक आहे, जेल हे सुटतच असतात. आपण कोणताही खेळाडू काही मुद्दा म्हणून जेल सोडत नाही, त्याला इतर संघातील खेळाडूंनी पाठिंबा देणं खूप गरजेचं असतं. मानसिक आपण दबाव घेता कामा नये कारण चांगला आपण प्रयत्न केला होता. पुन्हा फुलटॉस चेंडू, चांगला फटका आहे
पंचांवरती थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न आणि पंच नतू सर यांनी हा चेंडू घोषित केलाय नो गो चेंडू आणि या चेंडूवरती एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 वरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली होती. एक बळी सुद्धा मिळू शकला असता, 2 बळी मिळू शकले असते, मात्र दोन्ही झेल थोडेसे जमिनीला दान झाले. आता मात्र नाही, अनिल मासी नाही थांबणार. या चेंडूला त्याने पाठवलं सरळ सीमापार, आलाय षटकार. याच्याकडून आणि त्या चेंडूवरती हल्ला केला आणि सरळ चेंडूला पाठवले ते सीमा पार षटकारासाठी. आणि या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचते 2 षटकाच्या अखेरीस बिनबाद 20 मंदरूळ. तर नवीन गोलंदाज दाखल झालाय तो प्रितेश शिंदे. आता मात्र थोडासा मंदरूळ संघाच्या गाडीने वेग पकडलाय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या, त्यानंतर आता आपण पाहिलं या षटकामध्ये 14 धावा वसूल केल्या. आता मात्र हे षटक आहे निर्णायक षटक असेल. तिसरं षटक घेऊन आलाय तो प्रितेश. आतापर्यंत या गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली आहे. आपण पाहिलं असेल मागील 3 सामन्यांमध्ये सुंदर गोलंदाजी याने केलेली आहे. तर पहिला चेंडू शॉर्टपिच चेंडू होता, चांगला फटका आहे, पुल केलाय नरेश पवार, त्या ठिकाणी चेंडू अडवतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानलंय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. थोडीशी मिसफिल्डिंग जरूर झाली, मात्र त्याचा परिणाम काही इतर क्षेत्ररक्षकांनी जाणवू दिला नाहीये. झेल नक्कीच होऊ शकले असते, मात्र ठीक आहे, शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये होत असतं आणि याच चुकातून आपल्याला शिकायचं असतं. तर हे सगळं शिकून आपण येणारी पुढचं जी 2 षटकं असतील त्याकडे जर आपण लक्ष दिलं तर खूप महत्त्वाचं असेल. तर पुन्हा एकदा प्रितेश शिंदे दाखल झालाय आणि समोर आहे अनिल मासी, ज्याच्या मागील चेंडूवरती त्याने षटकार घेतलाय. आता पुन्हा एकदा आणि आता मात्र खराब क्षेत्ररक्षण, किरण बामत ज्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि चेंडूला पाठव जातोय तो वन बाव सीमा पार. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही धावा मिळतात. थोडीशी नक्कीच नशिबाची साथ मिळते ती मंदरूळ संघाला, कारण 2 झेल त्यांचे सोडले गेले. त्यानंतर आता पहा बाईसच्या स्वरूपामध्ये 4 धावा त्या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. संघाची धावसंख्या झाली ती 25. तिसरं षटक चालू असताना आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय तो कर्णधार किरणने आणि प्रितेश शिंदे पुन्हा एकदा सज्ज झालाय अनिलसाठी. हा चेंडू पहा काय चेंडू होता, ब्लॉक होल मधील चेंडू, यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू, सुंदर चेंडू होता. अनिलला नीट चेंडू समजला नाहीये, चेंडू जातोय, एक अतिरिक्त धाव मिळते, एक 22 स्वरूपामध्ये ही धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. धावसंख्या झाली ती 26. तर रोशन सामना करेल प्रितेशाचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, चांगले चेंडू फेका होते ती प्रितेशाच्याकडून. आता पुन्हा एकदा पडल्यानंतर वेग पकडला आणि या ठिकाणी विकेट मिळू शकतो आणि रोशन धावबाद होतोय. आणि या राहिलेल्या चेंडूंमध्ये एक मोठी धावसंख्या, मला वाटतं 4 षटकांमध्ये जरा 40-45 धावा 50 धावा जर उभारल्या तर एक चांगला टोटल आपण समोरच्या संघाला देऊ शकतो. या मैदानाचा जर विचार केला, संध्याकाळचं हे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये लेक्चरच्या दिशेला जर आपण पाहिलं ना तर लगेच चेंडू बाउंड्रीलाइनच्या बाहेर जातो. सकाळच्या सत्रामध्ये कितीही जोर लावला तरी तो चेंडू बाहेर जात नव्हता, कॅच होत होता त्या ठिकाणी. मात्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर हवेचा रोग पाहिला
तर त्या दिशेने असल्यामुळे हा चेंडू सरळ बाहेर जातोय. पुन्हा एक साइडच्या दिशेला त्याने फिरवलाय, थोडीशी मिसफिल्डिंग होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः पडला त्या ठिकाणी मनोज, मात्र चांगलं चेंडू अडवलाय आणि दोनच दावेवरती समाधान मानले ते अनिल याने. चांगले फटकेबाजी तर होतेच आहे. मोठे फटके जरी नसले तरी सिंगल डबल डबल धावा तर संघाच्या खात्यामध्ये ते काही रोखू शकत नाहीत हातिवले संघाचे खेळाडू. एक तर दोन चेंडू जर या ठिकाणी निर्धाव झाले तर एक चांगला प्रेशर फलंदाजांवरती बनू शकतो आणि त्याचाच प्रयत्न करेल तो प्रितेश. मात्र समोर सुद्धा आहे तो अनिल मासे आणि पहा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येणार का झेल खाली, मात्र नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होतोय आणि पुन्हा एकदा दोन धावा मिळत आहेत. षटक संपतात 3 षटकाच्या अखेरीस या धावसंख्या पोहोचते ती 30-10 सरासरीने हा संघ चाललाय. चांगलं षटक त्याने पाहायला मिळालं आपल्याला प्रितेश याचं. पाणी तर आता आपण पाहणार आहे शेवटचं षटक घेऊन कोण येणार. तर मला वाटतं शुभम धावडे हा शेवटचं षटक घेऊन दाखल झालाय. शेवटचं अंतिम षटक घेऊन तो मैदानामध्ये दाखल झालाय. हा सुद्धा हातिवले संघाचा एक गुणमान उगवता सितारा आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये त्याला संधी दिली गेली आहे कर्णधाराकडून आणि या संधीचा जरूरच फायदा त्याला उठवावा लागेल, कारण एक महत्वाचा सामना आहे, मोठा सामना आहे. कारण आपण जर पाहिलं ना तर हातिवले संघ 6 वर्षापासून स्वप्न बघतोय की आपण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फायनलला खेळू. त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न पण असतो, मात्र कुठेतरी थोडा नशिबाची साथ त्यांना मिळाली नाही आहे आत्तापर्यंत. दरवर्षी मला वाटतं हा संघ सेमीपर्यंत जातो, परंतु त्याच्या पुढे काही त्यांना आतापर्यंत जाता आलेलं नाही आहे. पण ह्या वर्षी पण आपण पाहिलं चांगली कामगिरी त्यांनी केली आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये पुन्हा निर्णायक अंतिम षटक घेऊन दाखल झालाय तो शुभम. सामना करेल तो ऋषभ. शेवटच्या षटकामध्ये दाखल झालाय, वंडाऊनला आलेला हा खेळाडू आहे. तर शुभम पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने लांबलचक रनअप घेऊन वेगवान पद्धतीने मारा करेल. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेतली आणि बिरकावून दिला या चेंडूला सीमाबाहेर. नाही हा या मैदानाचा जर आपण विचार केला तर अशा पद्धतीचे चेंडू टाकणे ना खूप काही गरजेचं नाही आहे. कोण आणि या ठिकाणी मी निश्चित उल्लेख करेन तर आमचे उपसचिव निलेश दादा धुमाळ त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वरती बघा किती सुंदर मेहनत करतायत. तिकडचे चेंडू आणून मंडळाला ते देत आहेत, मॅच कुठे थांबू नये यासाठी चांगला प्रयत्न करतायत. आणि शुभमने मात्र जरा विचार करायला थोडस पुढे टाकण्याची गरज आहे चेंडूला. शॉर्टपिच चेंडू वरती खूप मारा केला जातो. पहा हा चेंडू मिस झालाय, मात्र हा खराब चेंडू होता, कारण जर पाहिलं वारंवार पाठीमागे तो चेंडू दाब.
संख्या होते 38। आठ चेंडूनी 10 धावांची गरज असेल, थोडस ताळमेळ असणं गरजेचं आहे दोन्ही फलंदाजांमध्ये। हा नवोदित खेळाडू आहे प्रतीक, परंतु त्याच्यासोबत जो खेळाडू आहे प्रितेश, एक अनुभवी खेळाडू आहे। जर आपण षटक पाहिलं तर खूप चांगलं षटक टाकतोय तो सुशांत मंदरूळ संघाकडून, सुंदर गोलंदाजी होते। हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल केलाय, त्या ठिकाणी जर आपण पाहिलं ना क्षेत्ररक्षक जास्त थोडा वेळ लागतो बाउंड्री लाईन वरून येण्यासाठी, चांगलं कॅल्क्युलेशन पद्धतीने खेळतोय तो बारक्या, म्हणजेच प्रतीक। हे तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र समोर असेल तो प्रितेश शिंदे। धावसंख्या झाली ती 39। सात चेंडू आणि 9 धावांची गरज आहे अजूनही हातिवले संघाला, आणि हा पण चांगला फटका आहे दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध, हा चेंडू जातोय आणि थोडस मी त्या ठिकाणी मिसफिल्डिंग होते। दोन दुसऱ्या धावेसाठी धावल्यात, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत। तर तीन धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या पहा किती सुंदर प्रयत्न होता प्रितेश शिंदे याचा, स्वतःला किती डॉमिनेट करताना दिसतोय। तो दुखापत झाली असेल तर कृपया कळवा, आपण मेडिकल किट का पाठवायचं आहे, मेडिकल किट। सहा चेंडू आणि आता समीकरण असेल 6 धावा। खूप चांगली इनिंग्स आणि खूप चांगलं योगदान या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एका कुठेतरी आपण पाहतो की 6 चेंडू 6 धावांची गरज आहे। एका चांगलं षटक आणि एका चमत्काराची अपेक्षा असेल ती मंदरूळ संघाला आणि 6 चेंडू 6 धावा एक थोडंसं मी म्हणेन माफक असं आव्हान आहे। एक 6 वर्षांचं एक स्वप्न आहे हातिवलेकरांचं की राजापूर चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळायचं आहे, ते स्वप्नाच्या दिशेने त्यांची ही वाटचाल सुरू आहे। आता स्वप्नाच्या अगदी जवळ येऊन ते पोहोचलेत। 6 चेंडू 6 धावांची गरज आहे। तर नवीन गोलंदाज अवधूत दाखल झालाय तो अवधूत। तर अवधूत एक चमत्कार करायची गरज असेल मंदरूळ संघाला आणि चांगली कामगिरी करतायत ते हातिवले संघ। 6 चेंडू 6 धावांची गरज आहे। खूप शांत पद्धतीने ते खेळताना दिसतात, कुठलाही प्रेशर न घेता खेळणे खूप गरजेचं आहे। हातिवले संघाच्या फलंदाजाला प्रितेश शिंदे आहे स्ट्राईक वरती, शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं 3 धावा या दोन्ही खेळाडूने घेतल्या आणि 6 चेंडूनी 6 धावांचं समीकरण बनलंय। अवधूत आपल्या संघाला तारणार का की प्रितेश संघाला आपल्या संघाला नेणार फायनलमध्ये। हा शॉर्टपिच चेंडू पहा चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेला आणि 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत। थोडी मिस अंडरस्टँडिंग मिसफिल्डिंग केली जाते आहे आणि 2 धावांची संघाच्या खात्यामध्ये भर पडते। आता मात्र 5 चेंडू 4 धावा। खूप चांगला हा फटका होता, क्षेत्ररक्षणाची थोडीशी साथ नाही मिळाली अवधूत याला आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी एक धाव मिळायला पाहिजे होती त्या ठिकाणी 2 धाव पाहायला मिळाल्या। तर पुन्हा एकदा अवधूत आणि प्रितेश शिंदेसाठी हा शॉर्ट पिच चेंडू बॅटची कडा घेतलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेला जातो हा चेंडू, दुसऱ्या धावेसाठी धावले असते मात्र एकाच धावेवरती समाधान मानलंय।
तर प्रतीक खेळासाठी सज्ज झालाय, तीन धावांची अजूनही गरज आहे. आता मात्र समीकरण झालंय ते तीन चेंडू आणि तीन धावा, तीन चेंडू तीन धावा. आता मात्र थोडासा हाय व्होल्टेज हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे का त्या ठिकाणी? षटकार, षटकार, षटकार आणि हा जातोय षटकार.